डोळे हे निसर्गाने प्राणीमात्राला दिलेले एक श्रेष्ठ वरदान आहे. मृत्यूनंतर अमूल्य डोळ्यांची राख करण्यापेक्षा मरणोत्तर नेत्रदान करून दुर्दैवी अंध बांधवांना दृष्टी देऊ याच विषयधारणेने प्रेरित होऊन राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवड्यानिमित्त नेत्रसंपदा उमरेड, सक्षम केंद्र उमरेड आणि यूथ फाउंडेशन उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जनजागरण बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेविका अरुणा हजारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नेत्रतज्ज्ञ डॉक्टर शशिकांत जयस्वाल, योग शिक्षिका वसुधा खंते, नगर परिषदेचे स्वच्छता विभाग अधिकारी अनिल येवले, भगतसिंग सहकारी पतसंस्थेचे सचिव अरविंद हजारे, सामाजिक कार्यकर्ते उमेश वाघमारे, दत्तात्रय टोटवार, मणिष शिंगणे, कृष्णा हेडव, उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाणे, पूर्वाध्यक्ष संजय मोदेकर, कैलास लारोकर, अध्यक्ष राजेश जिकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन चट्टे, रवींद्र गडबोरीकर, सुहास डोंबडे, सागर राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नेत्रदान चळवळीचे प्रणेते आणि नेत्रसंपदा उमरेडचे संयोजक बाकडे यांच्या मागील 15 वर्षाच्या अथक परिश्रमातून शहरात आजवर 150 वर नेत्रदान संपन्न झालाय. त्यांच्याच प्रेरणेतून नेत्रदान चळवळ प्रभावीपणे शहरात सुरू आहे. स्थानिक भिजीनाका चौक येथून निघालेल्या नेत्रदान जनजागरण बाईक रॅलीमध्ये शहरातील विविध संस्थांमधील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यास योगदान दिले. भिसीनाका चौक, बायपास चौक, गॅस गोडाऊन रोड, पोलीस स्टेशन आदी शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली भ्रमण करीत भिसीनाका चौक येथे या रॅलीचे समापन करण्यात आले. नेत्रदान श्रेष्ठदानच्या जयघोषाने संपूर्ण शहर यावेळी दुमदुमले होते. यासाठी नगर परिषद उमरेड, पोलीस स्टेशन उमरेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीच्या यशस्वीतेकरिता सचिन कुहीकर, अनुराग बोकडे, संजय बैस, रमाकांत कागदेलवार, स्वप्नील लाडेकर, विजय जसवाणी, रोशन पोकडे, सतीश तांबेकर, जयमूल चंदाणी, मुकेश गौतम, विलास रायपूरकर, सौरभ भिवगळे, संजय चाचरकर, तोसिफ शेख, आशिष वंजारी, प्रवीण लाडेकर, श्रीकांत बोरकर, प्रांजल डहाके, हितेश गडबोरीकर, पंकज भिसीकर, प्रफुल बेले इत्यादींनी परिश्रम घेतले. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.